नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्मार्ट मॅथ सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण सेतू अभ्यासक्रम आठवी गणित यामधील दिवस एकतीसावा पाहणार आहोत एका आयताची लांबीवरून रुंदी तिप्पट केली तर आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल लांबी आपण एक्स मानूया आणि रुंदी वाय मानूया तर परिमिती ही दोन एक्स अधिक दोन वाय म्हणजेच दोन कंसामध्ये एक्स अधिक वाय होईल जर आपण लांबी आणि रुंदी तिप्पट केली तर लांबी तीन एक्स आणि रुंदी तीन वाय असेल म्हणजेच परिमितीबरोबर दोन कोंसामध्ये तीन एक्स अधिक तीन वाय म्हणजेच दोन गुणिले तीन कोंसामध्ये एक्स अधिक वाय आता पहा म्हणजेच तीन गुणिले मूळ परिमिती एवढी आपली नवीन परिमिती मिळेल म्हणजेच नवीन परिमिती जी आहे ती मूळ परिमितीच्या तिप्पट होईल दोन मीटर लांबीचा चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन त्याचे चार समान आकाराचे तुकडे केले सर्व रुमालांना बाजूने लेस लावायसाठी किती लांबीची लेस लागेल पहा दोन मीटर लांबीच्या चौरसाकृतीचे चार आपण तुकडे केले तर प्रत्येक चौरसाची बाजू ही एक से एक मीटर असेल एका रुमालाला चारी बाजूनी लेस लावायची असेल म्हणजे त्याच्या परिमिती एवढी आपल्याला लेस लागेल मग एका चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू म्हणजे चार गुणिले एक म्हणजे चार मीटर म्हणजे एका रुमालाला आपल्याला चार मीटर लेस लागेल तर अशा चार रुमालाला चार गुणिले चार म्हणजे सोळा मीटर लेस लागेल